माहूर तालुक्यामधील चौऱ्याण्णव गावांचा आणि बासष्ट ग्रामपंचायत कार्यालयांचा विकासाचा कारभार पंचायत समितीमधून चालत असतो जनतेची हेळसाण होऊ नये म्हणून शासनाने कोटी रुपये खर्च करून तहसील कार्यालय व पंचायत समिती एकाच छत्राखाली अशी भव्य दोन मजली इमारत उभी केली होती येथील कामकाज सुरळीत चालावे प्रत्येक कक्ष हा स्वतंत्र व्हावा सुसज्ज सभागृह पंचायत विभाग बांधकाम विभाग लेखा विभाग स्वच्छता विभाग असे अनेक विभाग आणि कक्ष स्थापन केले परंतु येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीच्या स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे संपूर्ण माहूर तालुक्याला स्वच्छतेचा कानमंत्र याच भव्य इमारतीमधून दिला जातो स्वच्छतेसाठी बैठका आढावा बैठका याच इमारतीमध्ये घेतल्या जातात नजरेत भासणाऱ्या नजरेवरती दिसणाऱ्या भिंतींवर संदेश लिहिला गेला पण याच पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकारी इमारतीच्या स्वच्छतेबाबत किती जागरूक आहेत हे आपण पाहतोय पंचायत समितीमधील तसेच तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून पाण्याची सुविधा नाही शौचालयामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मोडलेल्या खुर्च्या अनेक भंगार वस्तूंनी भरलेल्या आहेत एवढेच नव्हे तर या भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये पिण्याच्या सोय नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना व कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी हॉटेलवरती जावं लागतं इमारतीच्या भिंती तंबाखू गुटखा पान मटेरियलने रंगलेल्या आहेत येथील पंचायत समितीने स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविले असले तरी जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली तरी मात्र येथील कार्यालयामध्ये असलेली अस्वच्छता आणि शौचालयामध्ये असलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व मोडलेल्या खुर्च्या बघून असे वाटते की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कुरडे पाशान माहूर येथून विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे राजू दराडे कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत